हाय, मी सुवर्णा आणि माझ्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत एक नागपूरची फेमस डिश सावजी चिकन. खूप मस्त रेसिपी बनते, अगदी झटपट बनते आणि तर्रीदार झणझणीत रेसिपी आहे, त्यामुळे सर्वांना आवडणारी रेसिपी आहे. चला तर मग उशीर न करता आपण रेसिपी पाहूया. आता सर्वप्रथम आपण सावजी चिकनचा मसाला बनवून घेऊयात. अर्धा चमचा दगडफूल, एक वेलची काळी वेलची, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा शहाजिरं, एक चक्री फुलाची दोन पाकळ्या घेतल्यात, एक हिरवी वेलची, अर्धा चमचा धने, दोन लवंगा आणि चार पाच मिरे घेतलेत, दोन बेडगी मिरची, एक तमालपत्री आणि चार पाच दालचिनीचे तुकडे घेतलेत. आणि आपल्याला अर्धा मिनिट छान परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो असायला पाहिजे, छान परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे अर्धा चमचा खसखस आणि हेही आपल्याला मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे. एक चमचा आपल्याला ज्वारीचं पीठ ऍड करायचं आहे आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि हे मस्त थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे. इकडे मी खोबऱ्याचा तुकडा गॅसवरती भाजायला ठेवला आहे, याचा दोन चमचे हिस होतो. दोन्ही साईडनी काळपट रंगाचं भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला थंड झाल्यानंतर याचे काप करून, बाकी मिरचीचे तमालपत्रीचे काप करून टाकायचे आहेत, कारण छान पेस्ट होते याची. इकडे मी पॅनमध्ये अर्धा चमचा तेल व त्यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे ॲड केलेले आहेत आणि आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, गोल्डन ब्राऊन करायचं नाही आहे. कांदा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये ॲड करायचा आहे. थोडीशी कोथिंबीर आणि इकडे अर्धा चमचा जायपत्री पावडर, किंवा तुम्ही जायपत्री अख्खी घेऊ शकता थोडीशी. आणि हा मसाला आपल्याला वाटून एका वाटीमध्ये ठेवायचा आहे. इकडे कढईमध्ये आपण चार चमचे तेल घेतलेलं आहे. सावजी चिकन आहे, तेलाची बिलकुल कंजूसी करू नका. हे चिकन अगदी तर्रीदार असतं, त्यामुळे तेल भरपूर घ्या. इकडे मी तेल गरम झाल्यानंतर पाव किलो चिकन यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे चिकन आपल्याला 2 ते 3 मिनिट तेलावरती मस्त परतून घ्यायचं आहे. आणि इकडे मी एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे. हे पण तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे आणि मी इकडे 2 ते 2.5 चमचे लाल तिखट ॲड केलेलं आहे. तुम्ही आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 2 मिनिट परतायचं आहे. आता आपल्याला मसाला यामध्ये ॲड करायचा आहे, जो आपण अगोदर केलेला आहे, आणि व्यवस्थित परतून घेऊया 2 ते 3 मिनिट. आता हा मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि आपल्याला कव्हर करून 5 मिनिट तेल सेपरेट होईपर्यंत कव्हर करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता तेल सेपरेट झालेलं आहे, मस्त. तर यामध्ये मी 1 ग्लास गरम पाणी ॲड करते. आपण छान याला मिक्स करून घेऊयात. तुम्हाला किती पाणी हवं आहे कमी जास्त त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. मी परत 1/2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, तेही गरमच होतं. आणि कव्हर करून आपल्याला 8 ते 9 मिनिट याची अशी मस्त उकळी काढून घ्यायची आहे. आता 8 ते 9 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता चिकनला किती मस्त तर्री आलेली आहे. आणि यामध्ये मीठ ॲड करते. मीठ शेवटी ॲड करते कारण चिकन जास्त शिजू नये म्हणून. मस्त याला मिक्स करून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर यावरती ॲड करायची आहे. आणि आपलं झणझणीत तर्रीदार सावजी चिकन तयार झालेलं आहे. खूप मस्त बनतं. मी यामध्ये सगळे फ्रेश मसाले यूज केले आहेत, त्यामुळे पूर्ण घरामध्ये वास पसरलेला आहे.
खूप छान बनतं आणि खूप मस्त लागतं। तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कळवायला विसरू नका। धन्यवाद।